यश करायची गरजच नाही सात मळत चांगले झालेले कळलं का नाही नाही शरीराला त्रास नाही होणार शरीराला त्रास नाही होणार प्लीज प्लीज शरीराला नाही होणार सर आपल्याला त्रास संवेदनशील आहेत काही कशीला म्हणून आपल्या भागातलेच आहेत मॅडम देसाई हो नाही प्रशासन राजापूरचेच आहेत प्रशासन म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडता त्याच्यामध्ये काही शंका नाही आम्हाला महसूल खात्याचे एक लिमिटेड रोल आहे इथे जास्त रोल आहे लोक आणि पोलीस बरोबर पण ह्या दोघांच्या रोल मध्ये मध्यबिंदू जो काढला पाहिजे ते शासन पळकुटे निघालं ना मी त्याच्यावर कॉमेंट्स नाही करणार पण मला तर सत्य सांगावंच लागेल असं आहे जे तुम्ही कालचं तुम्ही जे हिअरिंग घेतली ते मंत्री स्तरावर झाली असती मुख्यमंत्री स्तरावर झाली असती अजून त्याला भेटे झालं असतं चांगलं ते नाही होत आहे ना पण आज एकतर मान्य करायला पाहिजे की परिसरातल्या सगळ्या लोकांमध्ये दहशत ही जबरदस्त आहे नाही दहशतीचं काही हे नाही दहशत आहे नाही म्हटलं तरी दहशत तसं पोलीस विभागाने अतिशय संवेदनशीलतेने हाताळले कारण ग्रामीण भागातली लोक आहेत शेतकरी आहेत वृद्ध महिला आहेत आणि नाही पण तरी सुद्धा रडत ज्याने ज्याने आपले व्यथा व्यक्त केले त्याच्याकडे सुद्धा साहेब जरूर गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे सर्वच नाही एका दुसऱ्या काही जणांकडून सुद्धा अतिरेक होतोच तसं बिलकुल आहेच म्हणजे तुम्ही किती चांगले वागला डीवाय एस पी किती एस पी ऍडिशनल एस पी किती वागले तरी काही वेळाला एका दुसऱ्याकडून अतिरेक होतो त्याच्यामध्ये आता काल तर एका त्या मुलीने सांगितलेलं आम्हाला गाडीत बसून सुद्धा काही जणांनी असे काट्याने नको नको तिथे अधिकारी कर्मचारी नाही काही वेळेला आता त्याने खरं खोटं मला माहिती नाही पण त्याने सांगितलं ते आपण सांगितलं ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आरोप देत हे करत नाही का तुम्हाला दोषी नाही पकडत खरे वस्तुस्थिती आहे पण काही महिलांनी रडत जे सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा गांभीर्याने विचारून सगळं हा स्मूथली प्रश्न कसा हाताळला जाईल याकडे पाहण्याची आवश्यकता आहे त्यामुळे चर्चा हा महत्वाचा मुद्दा आहे चर्चा ही महत्वाचं आहे संवाद चालू राहील पण आम्ही तर आजपासून सर असं ठरवतो जिल्हाधिकारी गावागाव जाणार होतो गावागाव बैठक म्हणजे तिथे जाऊन लोकांशी बोलू आपण तिथलं आपलं काय त्याबरोबर महसूलच्या तुम्हाला अधिकारण विनंती आहे त्या ग्रामस्थांना सांगू नको की केंद्र सरकारचा प्रकल्प आहे ग्रामसभांची या ठरावाची गरज नाही जनसुनावणीची गरज नाही असं सांगू नको असं कोणी बोलू नाही तुमच्या महसूलच्या